गृहमंत्री मोदींना विनंती केली की कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला जो काही डिस्प्यूट चाललेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकार सुप्रीम कोर्टातली भूमिका ही न्यूट्रल असली पाहिजे, ती कुठल्याही राज्याच्या बाजूची असू नये. आणि तेही त्यांनी मान्य केलं की केंद्र सरकार याच्यामध्ये फॅसिलिटेट करेल, कुठल्याही राज्याच्या बाजूची भूमिका ही केंद्र सरकार घेणार नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा कर्नाटकने आरोप केला होता की महाराष्ट्राच्या बाजूने केली, आता एक 4-5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मला असं वाटतं की आपल्याकडे असा हे झाला होता की 14 साली काहीतरी एक केंद्राने ॲफिडेविट केला आहे जे कर्नाटकला फायदा देणार आहे. त्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं हे दोन राज्यांचा डिस्प्यूट आहे, त्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता न्यायाची बाजू ही केंद्र सरकारची असली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते हँडल माझं नाही, ते हँडल माझ्या नावाने चुकीचं चाललंय, ते ब्लॉक करण्याकरता ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई पडते. सर्व तसा बाईट दिलेला त्यांनी कन्नड मीडियाला तसा नाही, त्यांनी ते क्लिअर केलं, त्यांनी हे क्लिअर केलं, ते म्हणाले की माझे कुठलेही बाईट तुम्ही तपासून पहा, मी कुठेही इन्फ्लेमेटरी बाईट्स दिलेले नाहीत.